फोटो काढायला जातो लादाचे नाही हा बघून ठेव मला ठेवू कुठे गेले पोरेच्या मनाव कलिंगडच कलिंगड सौरभ हे बघा एक आणि एक आयला खातो की मस्करी करतोय होता परतीच्या प्रवासाला मुंबईकडे मुंबईकडे निघालोय बोललो परतीचा प्रवास गावातून काय मन करत नव्हतं मुंबईला जायचं हा असा गावचा रस्ता इकडून आपण आलो इथून गाव स्टार्ट होतो वांजळे गोरवाडी
ह्या गावाकडच्या दुकानाचा परिसर. ॲक्च्युली गावचा शिमगा खूप मोठा असतो, 15 दिवस तरी असतो. ह्यावेळी काय जमलं नाही 15 दिवस काढायला. 3 दिवस सुट्टी होती, 3 दिवसही सुट्टी काढून 3 दिवस शिमगा एन्जॉय केला. आता नेक्स्ट इयरला बघू, 15 दिवस नक्की सुट्टी काढून. आय होप हा मला 3 दिवसाचा शिमगा आवडला असेल. हे असं आहे डेवरू गेस्ट स्टँड. इथून आपण जाणार आहोत संगमेश्वरला, संगमेश्वरवरून चिपळूणला. हे तुम्ही बघताय ते चिपळूण आहे आणि हे आमचे भाऊजी आहेत, ते गाडी चालवत आहेत. आता आम्ही चाललो आहे चिपळूणच्या बैरीच्या पालखीला. हे इथे असं मंदिराचं काम चालू आहे. हे त्या बैरीचंच असणार ना मंदिर, चिपळूणच्या बैरीचं मंदिर. त्याचं नवीन काम चालू आहे, जुना बैरीचं. हा असा आजूबाजूचा परिसर मंदिराच्या आणि हे मंदिराचं बांधकाम. इथे मंदिर बनल्यावर आपण नक्कीच येऊ. एंट्रन्स पण भारी केला आहे तो दरवाजा. सुंदर असं सूर्यास्त होतोय. या चिपळूणचा परिसर सगळा मंदिराच्या असा बाजूचा परिसर. शंकराचं स्वयंभू मंदिर आहे हे. काठी कशाला लावली, काठी काढली कशाला.